आपले ध्येय गाठायचे असेल तर आपली जिद्द ही पक्की पाहिजे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वयंरोजगार मार्गदर्शन कार्यक्रमावेळी केले. तसेच भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांनीही महिलांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या वतीने महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व सर्व महिलांच्या सदैव पाठीशी आहे असे सांगितले. भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार युनियनचे उपाध्यक्ष संजय जनार्दन भगत यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी महिला बचत गट आणि तरुणांसाठी स्वयंरोजगार मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमावेळी संजय भगत यांचा वाढदिवस केक कापून साजरा झाला. भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार युनियनचे उपाध्यक्ष संजय जनार्दन भगत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्वयंरोजगार मार्गदर्शन कार्यक्रम माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमामध्ये रायगड जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग निरीक्षक मोहन पालकर यांनी उपस्थित सर्व महिला बचत गटाच्या महिलांना तसेच तरुणांना उद्योग निवड, भांडवल उभारणी, कर्ज योजना, शासनाचे सहकार्य तसेच उद्योग सुरू करताना येणाऱ्या समस्या तसेच त्या सोडविण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसंदर्भात मार्गदर्शन केले. या कार्यक्रमावेळी महिलांसाठी लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आलं असून शकुंतला रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते लकी ड्रॉ काढण्यात आला. यामध्ये मालती लोखंडे आणि वर्षा गायकवाड या विजयी झाल्या. त्यांना मान्यवरांच्या हस्ते साडी देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच हेल्दी गुळयुक्त शुद्ध गायीच्या तुपामधील विविध प्रकारच्या पौष्टिक लाडू तसेच फराळाचा व्यवसाय करणाऱ्या विद्या मंगेश बागवे आणि भूमी लघु उद्योगासह विविध व्यवसाय करणाऱ्या मनीषा रवींद्र खरात या दोन उद्योजिका महिलांचा विषय सत्कार यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमाला शकुंतला रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक राजू सोनी, अजय बहिरा, माजी नगरसेविका दर्शना भोईर, ॲडव्होकेट वृषाली वाघमारे, नीता माळी महिला मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष राजश्री वावेकर, प्रभाग क्रमांक 19 अध्यक्ष पवन सोनी, संजीवनी म्हात्रे, सपना पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला बचत गटाच्या महिला आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला आहे म्हणजे काही कमकुवत असायचा भाग नाही. मेहनत करायची आमची तयारी आहे. सर्वांना एकत्र घ्यायची जरुरी आहे. आम्हाला कुठलाही स्वार्थ मनामध्ये नाही. जर अशा वेळेला तुम्हाला नक्कीच यश मिळू शकतं आणि त्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारनं अविनाश कोळी सांगितलं खरं तर ते आमचे जेव्हा दोन चार तास पण बोलते म्हणजे इतकं त्यांनी माहिती देऊ शकते. पण त्यामध्ये जिल्हा उद्योग केंद्रामार्फत याच्यावर योजना राबवायची आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम जे मुख्यमंत्र्यांनी केले ठरवलेले कार्यक्रम त्यांच्या पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, वीज भांडवल योजना आणि जिल्हा उद्योग केंद्र योजना या मोजक्या तुमच्या समोर मांडलेल्या अशा योजना यांच्या मार्फत प्रत्येकाच्या मार्फत 10,000-20,000 योजना आहे. त्या सगळं इतकं सगळं पुन्हा करताय सरकारने केले ते आपल्या कक्षात घ्यायचे. पूर्वीच्या सरकार केंद्र सुरुवात करतात पण त्याच्यात खऱ्या अर्थात विस्तार करण्याचं काम जे आहे ते मोदी सरकार, शिंदे आणि फडणवीस सरकार यांनी केलेलं आहे. त्याचा लाभ घेणे जास्त आवश्यक आहे. मला वाटतं आमची भाषण करण्यापेक्षा उद्योग केंद्राचं मार्गदर्शन जे आहे आणि प्रत्यक्ष त्याच्यामधून काय काय विद्यार्थ्यांना कशा मिळवता येईल त्याचं मार्गदर्शन आपल्याला करणार आहेत आणि मोहन प्रकाशित करणार आहेत. मी जास्त न बोलताना संजय भगत अशा संजय भगत ऐका जरा संजय भगत अशाच प्रकारे तुम्ही मेहनत घेत काम करत राहा. भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे त्याच वाढतो शुभेच्छा देतो. मग अशी आपल्या भगिनींनी सांगितलं की त्यांनी आपली जी स्वप्न आहेत ही स्वप्न आपण साकार करायला हवीत आणि आपले स्वप्न जी आहेत ही जर घट्ट बांधली तर ती खऱ्या अर्थाने स्वप्न ही सत्यात उतरली जाते. म्हणून आता आम्ही मोदीजींचा जो कार्यक्रम झाला त्या मोदीजींच्या कार्यक्रमामध्ये एक गाणं होतं की त्या गाण्यामध्ये येत होतं की सपने नाही हकीकत बुनते है,
सपने नहीं हकीकत बुनते हैं तभी तो सब मोदी को चुनते हैं। कारण महिला भगिनी तुम्हारा सगळ्यांना माहिती आहे वेगवेगळे ज्या योजना आहेत म्हणजे महिला गर्भवती झाल्यापासून ते मूल जन्माला येईपर्यंत मुलाचं संगोपन होईपर्यंत तो शाळेमध्ये जाईल तो कॉलेजला जाईल तिचं लग्न होईपर्यंत अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम योजना या मोदी सरकारने आणलेल्या आहेत। त्याच्यामुळे मोदीजींचं नेतृत्व आपल्या देशाला लाभलेलं आहे, देवेंद्रजींसारखं नेतृत्व आपल्या पूर्ण महाराष्ट्राला लाभलेलं आहे आणि आपल्या पनवेल उरणमध्ये माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली आमदार प्रशांत ठाकूर साहेब असतील, आमदार महेश बत्ती साहेब असतील यांच्यासारखं नेतृत्व आपल्या सगळ्यांना लाभलेलं आहे आणि ते नेतृत्व तुम्हा सर्व महिला भगिनींच्या सदैव पाठीमागे आहे एवढं फक्त सांगतो आणि थांबतो। धन्यवाद। म्हणजे हा स्वयंरोजगार मेळावा आपण ठेवत असताना आपल्याला त्याच्यामध्ये एक उद्दिष्ट आहे की महिलांना एक प्रेरणा मिळावी। तुम्हाला या प्रेरणेमधून सर्वसाधारणपणे कोणतरी महिला घडतील अशी सर्वसाधारणतः आमच्या याच्यामागचा हेतू आहे। म्हणजे आता आपण दोन तीन महिलांचा सत्कार सुद्धा करणार आहोत, या सत्कारामधून तुम्ही सर्वसाधारणतः कोणता उद्योग करतात, लघु उद्योगच करतात, परंतु लघु उद्योगामधून सर्वसाधारण त्यांनी कशी झेप घेतलेली आहे हे सर्वसाधारणतः आपल्याला त्याच्यामधून शिकायचं आहे। आमचा याच्यामध्ये एकच उद्देश आहे या रोजगार मेळ्यामधून कोणते तरी बचत गट पुढे यावेत किंवा स्वयंरोजगार आपण शिकण्यासाठी महिलांनी सुद्धा पुढे यावेत ही याच्यामागचा हेतू आहे आणि हाच हेतू याच्यामधून साध्य झाल्यानंतर मला सार्थक वाटेल की मी स्वर्गीय भगत साहेबांचा मुलगा आहे आणि त्यांच्या त्यांनी जे कार्य समाज कार्य केले आहे हे समाज कार्य सर्वसाधारणतः करत असताना त्यांच्या कार्याला थोडस माझ्याकडून हातभार लावावं ही त्याच्यामागची सर्वसाधारणतः आपलं उद्दिष्ट आहे। यावेळी उपस्थित मान्यवरांनी संजय भगत यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या।